नाशिक शहरातील सातपूर MIDC मध्ये आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नाशिक शहरातील मनसेचे माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची पोलखोल केली आहे. सातपूर MIDC मधील TDK कंपनी समोरील रस्त्याचे काम सुरू असताना त्या कामाची पाहणी करण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख हे त्या ठिकाणी गेले असता अक्षरशः रस्ता हाताने उखडून येत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सोबतच सलीम शेख यांनी संबंधित ठेकेदार व सातपूर महापालिका कार्यालयातील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. पाहूया त्या संदर्भात सलीम शेख यांनी दिलेली अधिक माहिती. औद्योगिक वसाहतीमध्ये TDK कंपनी समोर या ठिकाणी डांबरीकरणाचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचा क्वालिटी कंट्रोल या ठिकाणी अधिकारी नाहीये. नाशिक महानगर सातपूर विभागाचा बांधकाम विभागाचा कुठला कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीये. ठेकेदार त्याच्या मनमाने पद्धतीनं या ठिकाणी डांबराचं या ठिकाणी काम करतोय. मातीवरती त्या ठेकेदारानं डांबर ओतलेलं अक्षरशः हाताने उखडल्यानंतर सुद्धा डांबर आज हातामध्ये येते अशा निकृष्ट दर्जाच्या कामाची माननीय आयुक्तांनी चौकशी करावी. त्या ठेकेदारावर आणि जो महानगरपालिकेने अधिकारी आज जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी.